तर बॅक टू बॅक 10 डिजिट्स मी ॲड सबट्रॅक्ट करायला सांगणार आहे तिला आणि ती उत्तर देणार आहे. ओके, रेडी ईशानी? येस. ॲड 3, ॲड 1, ॲड 5, लेस 2, लेस 1, लेस 1, ॲड 2, ॲड 1, लेस 5, ॲड 1. आन्सर इज 4. व्हेरी गुड. मूर्ती लहान पण कीर्ती महान अशी अनेक उदाहरणे आपण दररोज पाहत असतो. असंच एक उदाहरण म्हणजे ही पहिलीतील चिमुकली म्हणजेच ईशानी. हिने जी कामगिरी केली आहे त्याची नोंद इंडिया बुक ऑफ रेकॉर्डमध्ये झालेली आहे. तिने अवघ्या 5 मिनिटांमध्ये तब्बल 100 गणिते सोडवलेली आहेत. आपल्यासोबत ईशानी आणि तिची आई आहे. तिच्या आईकडून आपण तिच्या कामगिरीबद्दल जाणून घेऊयात. काय सांगाल ईशानीच्या कामगिरीबद्दल? ईशानीला अॅबॅकस शिकवायला मी जवळपास 8 महिन्यांपूर्वी सुरुवात केली होती आणि तिची सिनियर के जी लेवल झाली आहे फक्त अॅबॅकसमध्ये. पण त्यातच मी तिचे मेंटल सम्स वगैरे घेतले, म्हणजे मेंटल अॅबॅकस व्हिज्युलायझेशनवरती जे सम्स करतात ते. सो ती छान रिस्पॉन्स देत होती मला. मग त्यातनं प्रॅक्टिस वाढवत गेले मी तिची आणि ऑनलाईन कॉम्पिटिशन्स असतात त्याला पार्टिसिपेट केलं होतं तिने. तर ऑनलाईन पोर्टल आहे, त्याच्यावरती 3 मिनिट्समध्ये 80 सम्स सॉल्व्ह करायचे असतात. तर त्याच्यामध्ये ती सुरुवातीला 40-50 अशी करत होती. पण नंतर मग तिचा स्पीड वाढला आणि मग मी विचार केला की ही या वयात इतकं छान करते तर आपण नक्की सीएसाठी काहीतरी केलं पाहिजे. म्हणून मी थोडंसं रिसर्च केलं तर म्हणलं इंडिया बुक ऑफ रेकॉर्डमध्ये आपण रजिस्ट्रेशन करू शकतो हिच्यासाठी. मग मी थोडंसं कॉन्टॅक्ट केला त्यांच्याशी आणि मग रजिस्ट्रेशन केल्यानंतर तब्बल 1.5 ते 2 महिन्यांची प्रोसेस होती त्यांची सर्व. त्यांनी जवळपास 4 टाइम्स तिची एक्झाम घेतली, कंडक्ट केली त्यांनी. ऑनलाईन एक्झाम होती झूम मीटिंगवरती आणि फर्स्ट ह्याच्यामध्ये एक्झाममध्ये तिने जवळपास 6 मिनिट आणि 57 सेकंद लावले होते त्याला. पण त्याच्यानंतर जी फायनल झाली त्यात तिने 5 मिनिट 33 सेकंद आणि 92 मिलिसेकंदामध्येच तिने 100 गणितं सोडवली. जेव्हा तुम्हाला कळालं की तुमची जी ईशानी आहे तिची जी कामगिरी आहे, तर तुम्हाला जेव्हा समजलं की ती एवढ्या फास्टमध्ये हे सगळे गणितं सोडवते, काय भावना होती तुमची? नाही, निश्चितच खूपच आनंद झाला मला. कारण इतक्या लहान वयात म्हणजे मुलं खेळण्याकडे जास्त फोकस असतात, खेळते ती खेळत नाही असं नाही. पण म्हणजे आणि लॉकडाऊन होतं 2 वर्ष, मुलांचं इतकं नुकसान झालं आहे बाकीच्या की म्हणजे अभ्यासात प्रॉब्लेम्स हे ते. पण ते तिच्या बाबतीत ते होऊ नये म्हणूनच मी तिला अॅबॅकस शिकवण्याचा निर्णय घेतला आणि तिने छान केलं त्यामुळे आज आहे तिचं हे रेकॉर्ड. तिने जे काही 100 गणितं सोडवलेत कोणत्या पद्धतीचे नेमकं गणित होते ते? एक ऑनलाईन एक्झाम पोर्टल आहे exam.maths म्हणून. तर तिथे 3 डिजिट्स असतात, म्हणजे एका रोमध्ये 1 डिजिट असं ॲड 3, ॲड 5, लेस 2 या टाईपमध्ये आणि खाली 4 ऑप्शन्स दिलेले असतात. तर त्यातलं एक ऑप्शन तिला सिलेक्ट करायचा होता, असे ते गणित होते. तर त्याच्यामध्ये निगेटिव्ह मार्किंग पण असतं, म्हणजे आपलं जर सम चुकलं तर ते निगेटिव्ह मार्किंग पण होतं, मार्क्स कट पण होतात. त्याच्यावरती पेपर असतात, म्हणजे आपण पॅकेजेस परचेस पण करू शकतो. 3 मिनिट्स टाईम लिमिट असतं आणि 80 सम्स असतात तिथे. मॅक्झिमम आपण सम्स सोडवले तितकं टाईममध्ये म्हणजे चांगलंच आहे. पण या सिनियर के जीच्या लेवलच्या मुलांमध्ये इतके 80 out of 80 होत नाहीत मुलांचे. सो आणि त्यांचा इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड्सचा काय क्रायटेरिया होता, आयदर तुम्ही 100 सम्सचा टाईम सांगा किंवा आम्ही 15 मिनिट्स देतो त्याच्यामध्ये ती किती सोडवते. पण तिने तितका वेळ घेतलाच नसता ॲक्च्युली 100 सम्ससाठी. मग त्यांनी काय केलं, कारण पेपर पण 80s होते सम्स त्याच्यामध्ये, मग त्यांनी 2 पेपर सॉल्व्ह करायला लावले तिला. मग त्या 2 मिळूनचा टाईम तो आहे, म्हणजे तिचे टोटल 100 होईपर्यंत एक पेपर झाल्यानंतर दुसरा कंटिन्यू केला आणि मग त्याचा टोटल टाईम 5 मिनिट्स 33 सेकंड असा त्यांनी काउंट केला तिचा. एवढ्या कमी वयामध्ये ती जे काही करते, आता पुढं जे काही शैक्षणिक क्षमता असते मुलांची, बौद्धिक पातळी असते, त्यासाठी याचा उपयोग कसा होतो नेमका? हो, अॅबॅकसचा फायदा निश्चितच होतो मुलांना, कारण मला माझ्या मुलीमध्ये फरक दिसतोय नक्कीच. त्यांचं मेमरी बुस्टिंग होतं, कॉन्सन्ट्रेशन पॉवर इम्प्रूव्ह होते, व्हिज्युलायझेशन पॉवर इम्प्रूव्ह होते, म्हणजे बराच फरक पडतो. हिची जी काही प्रॅक्टिस होती ती तुम्हीच करून घेतली, तुमच्यासाठी किती चॅलेंजिंग होतं हे सगळं? ॲक्च्युली मी अॅबॅकसचा क्लास लावणार होते तिला,
बाहेर मी चौकशी केली पण कोविड होता त्यामुळे मुलांना बाहेर पाठवणं थोडं रिस्की होतं. त्यामुळे मग मी असा विचार केला की मीच ट्रेनिंग घेते आणि मीच शिकवते हिला. साधारण किती काळ झाला तुम्ही प्रॅक्टिस घेत आहे तिची? 1-8 महिने वगैरे झाले. पण इंडिया बुक ऑफ रेकॉर्डसाठी हार्डली मी 2 महिने प्रॅक्टिस घेतली तिची. असं 8 महिने शिकून झाले तिला म्हणजे. पण इंडिया बुक ऑफ रेकॉर्डसाठी फक्त 2 महिनेच प्रॅक्टिस घेतली. ईशानीचं दैनंदिन जीवनाचं तिचं शेड्यूल कसं असतं त्याबद्दल काय सांग. तिला ॲक्च्युली सकाळी 6 वाजता उठावं लागतं कारण स्कूल असते 7:30, स्कूल बस येते 7:45. त्यामुळे 6 उठल्यानंतर रेडी होऊन स्कूलला जाते, स्कूलवरून येते 3 वाजता. मग तिथून आल्यानंतर थोडी पेंगलेलीच असते पण मग त्याच्यानंतर थोड्या वेळ खेळते, फ्रेश होते, खाते थोडंसं आल्यावरती आणि मग अभ्यासाला बसते 4-4:30 किमान 1.5-2 तास अभ्यास करते, मग परत खेळणं सुरू आणि मग परत संध्याकाळी थोडंसं रीडिंग घेते मी रोज तिचं. मग रीडिंग करून मग खाऊन पिऊन झोपायचं. अभ्यासासाठी एक महत्त्वाची गोष्ट लागते ती म्हणजे कॉन्सन्ट्रेशन. तर तिचं कॉन्सन्ट्रेशन व्हावं यासाठी तुम्ही काय वेगळे प्रयत्न करताय? नाही, ॲक्च्युली हे ॲबॅकस सुरू करण्यामागचं कारण तेच आहे की म्हणजे कॉन्सन्ट्रेट करायची आधी पण इतकी नव्हती. तर ॲबॅकसनी नक्कीच तिचं कॉन्सन्ट्रेशन फार इम्प्रूव्ह झालं आहे म्हणजे अभ्यासाच्या बाबतीत. आणि तिला अभ्यासाची आवड लागली आहे आणि मॅथ्समध्ये तर म्हणजे विचारूच नका, फारच आवडतात सम्स सोडवायला. म्हणजे बोर्डवरती लिहिपर्यंत इझी उत्तरं तयार असतात तिथे. ती आता मुलांना म्हणजे फर्स्ट स्टँडर्डच्या मुलांना बोटावरती आपण शिकवतो की 5 मध्ये 2 ॲड करायचे तर तू पुढे 2 काउंट करायचे आणि मग 7 आन्सर लिहायचा. पण तिच्या बाबतीत ते नाहीच आहे, ती फक्त नंबर्स बघते उत्तर लिहिते, नंबर्स बघते उत्तर लिहिते. इतके तिचे म्हणजे नंबर्स असे बसलेले डोक्यात, तिला वेळच नाही लागत ते करायला. प्रत्येक आई वडील आपल्या मुलांसाठी काहीतरी स्वप्न पाहतात, त्यांच्या करिअरबद्दल विचार करतात, तसं तुम्ही काय विचार केला तिच्याबद्दल? अजून नाही, म्हणजे ती अजून लहान आहे, तिला सुद्धा इतकं कळत नाही आहे अजून. पण ती करते अभ्यासात वगैरे, ती नक्कीच हुशार होईल ही मला नक्कीच खात्री आहे. पण ते तिच्यावरती पण ठेवणार आहे मी निर्णय की म्हणजे मला काय वाटते ती व्हावी आणि ते मी तिच्यावर लादणार असा प्रकार नाही आहे. तिला जे व्हायचं आहे ते तिला जेव्हा कळायला लागेल आणि ती सांगेल की मम्मा मला हे करायचे ते करायचे, त्यासाठी मी तिला सपोर्ट करणार. पण मी तिच्यावरती लादणार नाही की तू हे केलंच पाहिजे, हे झालंच पाहिजे, नाही. टॅलेंटेड ईशानी आहे, तिला आपण काही प्रश्न विचारूयात. बेटा तू दिवसभरात खेळते किती वेळ? 1 तास. किती मिनिटात किती गणित सोडवतेस? 5 मिनिटात 100 गणित सोडवते. आणि तुझा घरी अभ्यास कोण घेतो? मम्मा. आणि तू खेळायला कोणता खेळ आवडतो तुला? लुपाछुपी. तुला स्कूलमध्ये कोणता सब्जेक्ट आवडतो बेटा? मॅथ्स. तुला खेळायला जास्त आवडतं का अभ्यास करायला? अभ्यास. अभ्यास करायला? तुला मॅथ्स तर आवडतं, अभ्यास पण आवडतं. अभ्यास सोडून तुला आणखीन काय आवडतं? गाणं. म्हणून दाखवतेस एखादं? सारे ग म प द नि सा सा नि द प नि द प. ही आता प्रत्येक पालकांचा दृष्टिकोन हा नक्कीच वेगळा असतो, ते आपण सेट करायचं असतं मुलांना काय शिकवायचे काय हे. कारण मुलं लहान वयातच, मला असं वाटतं, लहान वयातच वळण लागतं जे आपण सांगतो ते. म्हणजे मोठं होऊन आपण ओरडणार की हे कर ते कर, मुलं मोठी झाल्यावरती ऐकत नाहीत बरीच. मग लहान वयातच त्यांना सांगितलं पाहिजे की बाळा तुला हे केलं पाहिजे, हे कर तू आत्ता, नाही का, म्हणजे तुझ्या भविष्यासाठी ते चांगलं आहे. आणि ते गोड बोलून खेळीमेळीने करून घेणं हे तितकंच महत्त्वाचं आहे, म्हणजे ओरडून मारून करण्यात काही हेच नाही. म्हणजे तिला ते ॲबॅकसचे पेपर्स मी सोडवायला देते, त्याला तिची तिला इतकी आवड लागली त्याची, ती बसल्या बसल्या पण म्हणते मम्मा मला एक पेपर सोडवायचा आहे, मम्मा मला एक पेपर सोडवायला दे. म्हणजे ते तिला त्याची इतकी आवड लागली की तीच स्वतःहून मागते की मला करायचं आहे, मला करायचं आहे. आणि ते करून करूनच प्रॅक्टिस करूनच इतकं झालं आहे. म्हणजे 5.5 मिनिटात 100 गणित तिच्या वयासाठी खरंच मोठी बाब आहे, मला पण कळते ते. पण तिने पण तितके कष्ट घेतलेत त्याच्यासाठी, त्यामुळेच आहे आज हे सगळं. अगदीच धन्यवाद तुम्ही डिजिटल प्रवाशी केलेल्या बातचीतीबद्दल. आणि तुम्हाला आणि ईशानीला देखील पुढील वाटचालीस खूप खूप शुभेच्छा.